मंडळी नमस्कार. आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यातला गेल्या 100 दिवसांपेक्षा हा काळ राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा आधी संप आणि दुखवटा सुरू आहे. आणि या सगळ्यामध्ये काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले, त्याची चर्चा करण्यासाठी, त्याच्यावरती मत व्यक्त करण्यासाठी आणि आज हा दुखवटा, ही चर्चा आपण करणार आहोत या दुखवट्याच्या संदर्भातली. कारण आज ही चर्चा करत असताना आणखी एका कर्मचाऱ्याचा जीव गेला. दररोज अशी एकतरी बातमी येते महाराष्ट्रातून की जीव गेलाय आणि हे मरणसत्र काही थांबत नाही आहे. दुसऱ्या बाजूला हे मरणसत्र एका बाजूला सुरू असताना ज्या प्रकारची पावलं उचलायला जायला पाहिजे होती हा सगळा संप संपवण्यासाठी, यातून मार्ग काढण्यासाठी, त्याच्याबद्दल फारशी काही पावलं उचलली जाताना दिसत नाही आहे. पण मग प्रश्न आज जे निर्माण झालेले आहेत की हा एसटीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न नेमका कधी आणि कसा सुटणार आहे आणि त्याच्यावरचा मार्ग काय दिसतोय आजच्या घडीला, कारण एक प्रचंड मोठा डेडलॉक जो दिसतोय त्या अनुषंगानं काहीतरी सुचवायचंय आज. आणि जी परिस्थिती आहे ती का निर्माण झाली याच्याबद्दल सुद्धा बोलायचंय, म्हणून हे फेसबुक लाईव्ह आज करतोय. जेव्हा दररोज बातमी येते की आज कोणाचा तरी जीव गेलाय, तेव्हा आता परिस्थिती अशी आली आहे 100 दिवसांच्या काळामध्ये 85 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला, कुणी आत्महत्या केली आणि काही जणांनी आपलं हार्ट अटॅक असेल किंवा वेगवेगळ्या कारणाने हे मृत्यू होत आहे. हे मृत्यू सत्र थांबवणं अतिशय गरजेचं आहे. पण आज त्याच्याबद्दलचा म्हणावा तसा प्रतिसाद सरकारकडून येत नाही हे तितकंच सत्य आहे. मग प्रश्न पडतो की आज हे जे मरण आहे हे केवळ आता एक आकडे राहिलेत का, केवळ आकडे उरलेले आहेत का, आणि ह्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन संवेदनशीलपणे या लोकांच्या मरणसत्राकडे सरकार बघणार आहे की नाही हा प्रश्न आहे. मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल जी परिस्थिती निर्माण झाली की एक आकडे येतात, मग वर्षाला इतक्या लोकांनी आत्महत्या केल्या असं सांगितलं जातं आणि आता ह्या होणारच आत्महत्या असं कुठंतरी केलं जातं, मग असं याच्याबद्दल होतंय का, हा निश्चितपणे आजच्या या सगळ्या परिस्थितीमुळे प्रश्न निर्माण झालेला आहे. पण मग काय करायला हवं, आजची अवस्था काय आहे या सगळ्या आंदोलनामध्ये दुखवट्यामध्ये सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी, ज्या कामगारांनी एक महिन्याच्या पगारामध्ये आपलं भागत नाही म्हणून हा आंदोलनाचा भडका उडाला, उद्रेक झाला, भावनांचा उद्रेक झाला, त्या सगळ्या आंदोलनामध्ये कुठंतरी आता 3 महिन्यापेक्षा जास्त काळ गेला, त्यांचं एका महिन्याच्या पगारामध्ये भागत नव्हतं, मग आज 3 महिने झाले हे पगाराच्या विना आहे आणि आंदोलन करतायत, मग आता येणारा प्रत्येक दिवस काढणं हे अतिशय बिकट परिस्थिती झाली आहे. कोणी म्हणत असेल की ह्या कर्मचाऱ्यांना आम्ही किराणा कोणीतरी देतोय किंवा मदत करतोय, तर घर संसार हे किराणावर चालू शकत नाही. किराणा दिला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी काय घर चालवण्याच्या तेवढ्याशा पुरेशा नाही आहेत. तर या आंदोलनाला आणखी मोठी रसद जी मिळायला पाहिजे होती ती मिळत नाहीये आणि त्यामुळे आज कर्मचारी घायकुतीला आलाय हे कोणीही अमान्य करू शकत नाहीये. दुसऱ्या बाजूला सरकार मात्र या कर्मचाऱ्यांना थकवण्याचा प्रयत्न करतोय, थकवतंय हे सुद्धा स्पष्टपणे दिसतंय. ते कशातून दिसतंय, जर आज एसटी कर्मचारी अशाच प्रकारे पुढे काही काळ राहिला तर त्याच्यावर उपासमारीची वेळ आजही आहे, ती परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते याच्याबद्दल कुठलंही दुमत नाहीये. अनेक कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनाही वाटतंय की याच्यामध्ये तोडगा आता निघायला पाहिजे, काहीतरी व्हायला पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे, ही त्यांची भावना आहे. पण एक प्रचंड मोठा डेडलॉक दिसतोय, त्या डेडलॉकमधून हा मार्ग त्यांच्या मध्ये दिसत नाहीये आणि म्हणून कुठंतरी जी आहे ती चर्चा करत असताना मग आज आंदोलनाला एक दिशा राहिली नाहीये का, याची सुद्धा चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे. आता हे बघा, महिन्याच्या पगारामध्ये लोकांचं भागत नाहीये म्हणून लोक आज कुणाच्या तरी मदत घेऊन आजचा दिवस ते भागवत आहेत. पण कुठंतरी आता ही सुद्धा परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होणार आहे याच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाहीये. आज एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था दयनीय आहे हे राज्य सरकारने सुद्धा,
आणि नेतृत्व करणाऱ्यांनी सुद्धा दोघांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. मग काय करायला हवं, काय ही परिस्थिती का निर्माण झाली, हा 100 दिवसापर्यंत का आला, याला जबाबदार कोण आहे? तर 100% याच्यामध्ये बहुतांश वाटा हा राज्य सरकारचा आहे, याला राज्य सरकार जबाबदार आहे. कारण राज्य सरकार योग्य वेळेत हा प्रश्न सोडवू शकलं नाही, हे तितकंच खरं आहे. त्याला दुसरे सुद्धा मुद्दे आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा मी बोलणार आहे. पण कुठं चुकलं राज्य सरकारचं? मुळात राज्य सरकार या आंदोलनाकडे गांभीर्यानं बघू शकलं नाही, त्यांना हा उद्रेक किती मोठा आहे हे त्यांना कळू शकलं नाही. आणि त्याच्यानंतर हा प्रश्न टॅकल कसा करायचा याच्याबद्दलची रणनीती सातत्यानं त्यांची चुकत गेली, त्यामुळे हा प्रश्न सातत्यानं बिकट बनत गेला, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे राज्य सरकारने जेव्हा पगारवाढ दिली असं ते सांगतात, 42% आम्ही पगारवाढ दिली असं ते सांगतात, पण 42% पगारवाढ देत असताना ती जर सरसकट दिली असती तर कदाचित आज चित्र वेगळं निर्माण झालेलं असतं, त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाहीये. कारवाया मागे व्यवस्थित घेतल्या असत्या, विश्वास दिला असता कर्मचाऱ्यांना, कामगारांना, तर निश्चितपणे याच्यामध्ये मार्ग निघू शकला असता. त्यामुळे ते होऊ शकले नाही. सातत्यानं तुमच्यावर कारवाई करू अशी धमकी देऊन कुठंतरी हा येईल कर्मचारी अशी आशा सरकारला होती. त्यांची जी टॅक्ट होती ही संप मोडीत काढण्याची, ती कुठेही यशस्वी होताना दिसत नाहीये. 100 दिवसानंतर सुद्धा आजही कर्मचारी हा कामगार ठामपणे एकजुटीने उभा आहे, आणि याचं खरंच जेवढं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि आज ही एकजूट दिसते, याच्याबद्दल कुठलीही दुमत नाहीये. पण राज्य सरकार आणि आज कर्मचारी यांच्यामध्ये सगळ्यात मोठा डेडलॉक निर्माण झाला, तो म्हणजे चर्चा नाही. दोन पातळीवर ही लढाई लढली जाते. दोन पातळीवर कुठल्या? एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी लढाई लढली जाते ती म्हणजे रस्त्यावरची लढाई. आता मला दोन गोष्टीबद्दल सांगायचं आहे की न्यायालयीन लढाई लढत असताना आज एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की न्यायालयीन लढाई लढत असताना 3 तारखेची डेडलाईन होती समितीचा अहवाल कोर्टासमोर सादर करण्याची, पण सरकारकडून अजूनपर्यंत त्याच्याबद्दलची कुठलीही त्या समितीकडून कोर्टापर्यंत सांगण्यात आलेली नाहीये. त्यामुळे आज कर्मचारी आतुरतेनं वाट बघतोय. मी पण बऱ्याच ठिकाणी माहिती घेतली की काय अवस्था आहे आज या रिपोर्टची, पण त्याच्याबद्दल कुणीही सांगायला तयार नाही. कधीपर्यंत तो सबमिट होणार आहे याच्याबद्दल अधिकृतरित्या माहिती सांगतायत, ऑफ द रेकॉर्ड सांगतायत, पण अधिकृतरित्या समितीकडून किंवा राज्य सरकारकडून किंवा कोर्टातून सुद्धा की तो रिपोर्ट सबमिट झालाय, नाही झालाय, किंवा कधीपर्यंत होणार आहे याच्याबद्दल सांगितलं जात नाही. हे का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जर राज्य सरकारला वाटतं की हा प्रश्न तातडीनं सुटणं गरजेचं आहे, तर तातडीनं त्यांनी हा अहवाल कोर्टाच्या समोर आणणं, जो काही त्यांचा निर्णय असेल, जे काही त्यांचं मत असेल, ते कोर्टाच्या समोर ठेवणं आणि कोर्टातून याचा सोक्षमोक्ष लावणं हे अतिशय गरजेचं आहे. पण होतंय काय? होतंय असं की कोर्टामध्ये हा अहवालच जात नाहीये, सरकारकडून पूर्णपणे वेळकाढूपणा होतोय. ही बाब आता अजिबात दुर्लक्षून चालणार नाहीये, ही गोष्ट होतीये ही स्वच्छ दिसतेय. मग दुसरं काय होतंय? तर या संपूर्ण न्यायालयीन लढ्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा राज्य सरकारच्या त्या समितीला, जे कोर्टानं समिती स्थापन केली, त्यांनी 15 दिवसात सातत्यानं या समितीकडून काय केलं जातंय त्याचा अहवाल सुद्धा तिथं सांगणं गरजेचं होतं, तेही सांगितलं गेलं नाही. डेडलाईन पाळली जात नाहीये. मग असं दिसतंय की कुठंतरी वेळकाढूपणा केला जातोय आणि थकवण्याचा प्रयत्न केला जातोय, कर्मचाऱ्यांना थकवण्याचा, गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यांचा संयम कुठंतरी सुटेल आणि मग हा संप मोडीत निघेल अशी कुठंतरी एक आशा असू शकते कदाचित. पण कर्मचारी मात्र आज तरी आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. बरं, दुसऱ्या बाजूला ही न्यायालयीन लढाई कधीपर्यंत चालेल हे कोणीही सांगायला तयार नाहीये, अगदी कोणी सुद्धा. कारण तारीख सुद्धा 20 डिसेंबर पासून तारीख सुद्धा मिळत नाहीये. आज फेब्रुवारी आला पण साधी तारीख सुद्धा कोर्टातली मिळत नाही. मग सर्वसामान्य कर्मचारी आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे की कोर्टामधली ही न्यायालयीन लढाई नेमकी किती दिवस चालणार आहे, त्याला काही टाइम बॉन्ड आहे का? इथं किमान 4 आठवड्यांचा टाइम बॉन्ड तरी दिलेला होता, 12 आठवड्यांचा टाइम बॉन्ड दिला होता समितीचा अहवाल द्यायला, पण आता मात्र कुठलाही टाइम बॉन्ड पुढच्या लढाईसाठी, न्यायालयीन लढाईसाठी दिसत नाहीये. आणि भारताचा एकूण न्यायालयीन लढाईचा जर इतिहास बघितला तर तारीख पे तारीख सगळं सुरू आहे. कर्मचाऱ्यांना असं वाटतंय, ह्या कामगारांना असं वाटतंय की आम्हाला विलिनीकरण मिळणार आहे, ठामपणे आम्हाला विलिनीकरण मिळणार आहे, पण ते न्यायालयातून मिळणार आहे.
पण न्यायालयातून ते कुठल्या कलमानुसार मिळणार आहे, कसं मिळणार आहे, ते राज्य सरकारला ते सांगू शकणार आहेत का, असे कितीतरी प्रश्न आज अनुत्तरित आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं कुणीही द्यायला तयार नाही. बरं, दुसरा प्रश्न, ही न्यायालयीन लढाई 100% आपण मान्य करू की न्यायालयातूनच विलीनीकरण मिळणार आहे, सहमत, 100% सहमत, पण कधीपर्यंत, किती दिवस, आणखी किती वेळ त्याच्यासाठी लागणार आहे याच्याबद्दल कोणीच सांगू शकत नाही. तो काही महिन्यांचा लढा असेल, काही वर्षांचा लढा असेल की काय असेल, याचं उत्तर आज तरी कुणाकडे नाही. कुणीही छाती टोपणे किमान पुढची तारीख कधी असेल हेही सांगू शकत नाही. त्यामुळे न्यायालयीन लढाई आज ही सगळी आज कर्मचाऱ्यांच्या संयमाची परीक्षा बघणारी आहे. आणि आपल्याकडे काही उदाहरणं आहेत. उदाहरणादाखल तुम्हाला आठवत असेल, कोपर्डीच्या त्या भगिनीच्या बद्दलचा निर्णय आला, फाशीची शिक्षा झाली, पण तरी सुद्धा त्याला फाशी होत नाही कारण न्यायालयीन प्रक्रियेत हे सगळं अडकलेलं आहे. तारीख पे तारीख सुरू आहे. या देशातल्या सर्वसामान्यांच्या केसेसपासून ते सगळ्या केसेसपर्यंत न्यायालयीन निवाड्यांमध्ये कधी न्याय मिळेल याच्यासाठी लोक टाचा घटून मरतात, पण त्यांना न्याय मिळण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेतून जावं लागतं. आपण कितीही प्रयत्न केला तर तिथं आपल्याला न्यायालयाच्याच प्रक्रियेतून जावं लागतं आणि त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेतून निर्णय कधी लागेल याची उत्सुकता सगळ्यांना आहे आणि टाइम बॉन्ड मात्र कोणीही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे खूप मोठं एक नैराश्य म्हणा, अस्वस्थता म्हणा, आज कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आहे, कष्टकऱ्यांच्या मनात आहे. याला सरकारची साथ अतिशय गरजेची आहे की तातडीनं आपला अहवाल द्या. अहवाल देऊन आज एक एक जो जीव जातोय तो जीव वाचवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा अहवाल देऊन एकदा जो काही सोक्षमोक्ष असेल, सरकारचा जो काही निर्णय असेल, तो अहवालाच्या माध्यमातून कोर्टात मांडावा आणि कोर्टानं त्याच्या विलीनीकरणाच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो निर्णय द्यावा. ही एक अतिशय महत्वाची बाब आहे, पण राज्य सरकारच्या वतीनं कोणीही याच्याबद्दल ठामपणे सांगायला तयार नाही. पण आज न्यायालयीन लढाई ही वेळखाऊ आहे हेही कुठंतरी कष्टकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे, त्यांनी सुद्धा हे ओळखणं गरजेचं आहे. मग प्रश्न उरतो तो डेडलॉक संपवणार कसा. मग जोपर्यंत न्यायालयाची लढाई चालू राहील तोपर्यंत महाराष्ट्राची ही एसटी बंद ठेवायची का, कर्मचाऱ्यांनी तोपर्यंत आंदोलन करायचं का, मग कर्मचारी तोपर्यंत जगणार कसा. कारण शेवटी आपल्याला एखादा लढा लढायचा आहे तर त्याच्यासाठी आपण जिवंत राहावं लागेल. आपणच जगलो नाही, आपणच जिवंत राहिलो नाही तर ती न्यायालयीन लढाई लढणार मग कोण, हाही प्रश्न आहे. त्यामुळे आता न्यायालयीन लढाई ही वेळखाऊ आहे हे कुठेतरी मान्य करणं गरजेचं आहे. न्यायालयाच्या बद्दल आपल्या सगळ्यांना मर्यादा आहेत, नेतृत्वाला मर्यादा आहेत, कर्मचाऱ्यांना मर्यादा आहेत, सरकारला मर्यादा आहेत आणि न्यायालयाला आपण तुम्ही तातडीनं निर्णय द्या हे सांगू शकत नाहीये हे वास्तव आहे. बघा, आणखीन एक गंमत सांगतो तुम्हाला. ज्या संघटनेची मान्यता गेली, संघटनेची मान्यता गेल्यानंतर त्यांची तातडीनं सुनावणी झाली, त्यांच्याबद्दल स्टे सुद्धा आला, मग एका संघटनेच्या मान्यतेच्या साठी तातडीनं त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांना न्यायालयानं त्यांची तारीख दिली, त्यांना स्टे पण दिला. प्रश्न हा आहे की 92,000 कर्मचारी आणि 65,00,000 सर्वसामान्य जनतेचा हा प्रश्न असणाऱ्या या याचिकेला टाइम का मिळत नाहीये. 3 तारखेला अहवाल देणं गरजेचं होतं, मग तो अहवाल दिला नाही, मग सरकारच्या विरोधात किंवा त्या समितीच्या विरोधात आपण अवमान याचिका का दाखल करत नाहीये की तुम्ही कोर्टाच्या त्याचा अवमान केलेला आहे म्हणून. पण एकूणच ही न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना तिथं मर्यादा दिसतायत आणि त्यामुळे ही एक मान्य करावं लागेल की ही न्यायालयीन प्रक्रिया ही पूर्णपणे वेळखाऊ आहे, त्याच्यासाठी वेळ लागू शकतो आणि न्यायालयाचा आदर करूनच आपल्याला पुढे जावं लागेल. आणि त्याच्यासाठी आपण किती दिवस थांबणार हा मुद्दा आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग करणार काय. करणार हे मला आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला कळकळीची विनंती करायची आहे. या आंदोलनाचे एकमेव नेते हे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब आहेत आणि एकमेव, कारण हा संपूर्ण कर्मचारी कष्टकरी आज त्यांच्या माठीशी खंबीरपणे उभा आहे आणि ते विलीनीकरण न्यायालयाच्या माध्यमातून देतील हा पूर्ण विश्वास कर्मचाऱ्यांच्या मनात आहे, याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. ते त्यांच्या परीने प्रयत्न करतायत, पण त्यांना सुद्धा काही मर्यादा, न्यायालयीन लढाई, ते वकील आहेत शेवटी, ते काही न्यायाधीश नाही आहेत, ते निकाल लिहू शकणार नाही, ते वकील आहेत. ते त्यांच्या परीने पूर्ण बाजू मांडतील, त्यांचं पूर्ण जे कसब आहे, ते विद्वान आहेत, कायदे पंडित आहेत, त्यामुळे ते त्यांची बाजू पूर्णपणे 100% मांडतील याच्यात कुठलंही दुमत नाही. आतापर्यंत त्यांनी खूप चांगली बाजू मांडली कोर्टामध्ये आणि
या कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केला याच्यात कुठलंही दुमत नाही. पण शेवटी त्यांना सुद्धा मर्यादा आहेत की न्यायालयानं कधी निर्णय द्यायचा हे ते ठरवू शकणार नाही. त्यामुळे मग काय होणार आहे, हे झाले न्यायालयीन प्रक्रियेबद्दल मी बोललो. दुसरं काय, दुसरं असं आहे की आपण रस्त्यावरची लढाई लढतो. हे सगळे कर्मचारी आज काय करताय, तुम्ही सगळे कर्मचारी काय करताय, तुम्ही रस्त्यावरची लढाई लढताय. बरं, रस्त्यावरची लढाई लढतोय आपण समजा आणि सरकारशी भांडतोय. रस्त्यावरची लढाई ही सगळी लढली जाते, त्याच्यामागचं कारण काय? रस्त्यावरची लढाई लढण्यामागचं कारण हे आहे की सरकारवरती दबाव यावा, सरकारनं आपलं घराणं ऐकावं आणि सरकारने विलीनीकरणाची मागणी मान्य करावी, सरकारवर दबाव घ्यावा, याच्यासाठी रस्त्यावरची लढाई, याच्यात कुठलंही दुमत नाही. पण होतंय का असं, सरकारवर दबाव येतो का? नाही. सरकार आता या पोझिशनला आहे. तुम्ही जर काही अधिकाऱ्यांशी बोललात, मंत्र्यांशी बोललात, त्यांची स्टेटमेंट्स मी ऐकली, तर तुम्हाला असं लक्षात येईल की सरकारनं आता पूर्णपणे हात वर केले. ते म्हणतात न्यायालयात आता आता आमचा संबंध नाही. पण असं होऊ शकत नाही. हा संप संपवणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकारला या 65 लाख गोरगरीब महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेच्या बद्दल आत्मीयता असायला हवी. एक लक्षात घ्या, सातत्यानं मांडणी केली जाते की राज्यामध्ये एसटीचं नुकसान झालं, इतके 1000 कोटींचं नुकसान झालं. जर एसटीचं नुकसान काही 1000 कोटीचं झालं असेल तर ह्या 100 दिवसांच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या गोरगरीब सर्वसामान्य माणसांचं त्या नुकसानीच्या 3 पटीनं जास्त नुकसान झालंय. म्हणजे जर 5000 कोटी एसटीचं नुकसान झालं असेल तर 15000 कोटी गेल्या 100 दिवसामध्ये सर्वसामान्य गोरगरिबांच्या खिशातले गेले. कारण प्रायव्हेटवाल्यांनी 3-3 पट पैसे वसूल केले ह्या सर्वसामान्य जनतेच्या खिशातून. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचं हे 1000 कोटींचं जे नुकसान होतंय ते नुकसान सुद्धा आज बघणं गरजेचं आहे. जेव्हा राज्यातली गोरगरिबांची ही एसटी बंद आहे, कारण सर्वसामान्यांचा कुठेतरी अशी भावना आहे की एसटी कर्मचाऱ्यांचा हे लढा सुरू आहे त्यामुळे ते सहन करत आहे. याचा अर्थ राज्य सरकारनं ही एसटी सोडून द्यावी, लोकांना काही पडलेलीच नाही असं अजिबात होत नाही. राज्य सरकारनं आज 65 लाख जे आपले जनता आहे, गोरगरीब जनता आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती कमी आहे, त्याच्याबद्दल विचार निश्चितपणे करायला हवा. हात वर करून चालणार नाही, ही भूमिका निश्चितपणे राज्यकर्त्यांना घ्यावी लागणार आहे. मग प्रश्न आहे की राज्य सरकारनं जर समजा ठरवलं की मार्ग काढायचा आहे आणि राज्य सरकारला तो काढावाच लागेल, आज ना उद्या त्याच्याबद्दल त्यांना सिरियस घ्यावंच लागेल, हे काय केवळ मुर्दे पडतायत असं म्हणून चालणार नाहीये. तर हे महाराष्ट्रातले लोक आहेत, आपले लोक आहेत, तुम्हाला निवडून दिलेले लोक आहेत, तुमची जनता आहे, त्यामुळे तुम्हाला त्यांच्याबद्दल आत्मीयतेनं बघावं लागेल. त्यांना असं वाऱ्यावर सोडून देता येणार नाही. आणि दुसरं, एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा तुम्हाला वाईट वाटेल, हरकत नाही, काही जरी वाटलं तरी हरकत नाही. आता कर्मचाऱ्यांनी सुद्धा काय करायला हवं, त्यांनी एक गोष्ट करायला हवी की हे भांडण आहे, हे वैर नाही. भांडण कुणाशी आहे? सरकारशी आहे. कशाचं आहे? हक्कासाठी आहे. अन्याय झालाय, गेली 2.5 दशकं अन्याय झालाय, तो अन्याय दूर करावा म्हणून मायबाप सरकारकडे हे भांडण आहे. मायबाप सरकारशी भांडतोय. अन्याय झालाय का? तर 100% झालाय. शोषण झालंय का? 100% झालंय. हे शोषण दूर व्हायला पाहिजे का? तर व्हायला पाहिजे. मग आता हे सगळं होत असताना आपल्याला त्यांच्याशी अबोला घेऊन चालेल का? नाही चालणार. आबोला ठेवून किंवा सरकारशी भांडून त्यांना शिव्या घालून किंवा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून सुद्धा आपल्याला चालणार नाही. शेवटी हा निर्णय जो काही घ्यायचा आहे तो निर्णय राज्य सरकारला घ्यायचा आहे. राज्य सरकारकडूनच आपल्याला काही गोष्टी घ्याव्या लागतील. काय घेता येईल राज्य सरकारकडून, म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून, उपमुख्यमंत्र्यांकडून, अर्थमंत्र्यांकडून, परिवहन मंत्र्यांकडून? तर आपल्याला एक सातत्यानं चर्चा करावी लागेल जी आज बंद आहे. आज चर्चा सुरू होणं अतिशय गरजेचं आहे. हे बघा, आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये तत्सम काहीतरी गोष्टी बोलून हे केलं जातं, पण असं नाहीये. इंग्रजांसोबत आपण लढलो, इंग्रजांसोबत गांधीजींनी सगळ्या आपल्या नेत्यांनी चर्चा केली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. दुसरं, आपण पाकिस्तानसोबत 3 युद्ध केली, 3 युद्ध करून सुद्धा आपण, त्यांनी एवढे लोक आपले मारले तरी सुद्धा आपण त्यांच्याशी चर्चा करतो आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. चीनसोबत आपण युद्ध केलं, युद्ध झालं, त्यांनी आपला पराभव केला, आपली खूप मोठं क्षेत्र त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं,
पण म्हणून आपण त्यांच्याशी जे काही प्रश्न आहेत वाटाघाटी करतोच ना, चर्चा करतो आपण आणि चर्चा करायला हवी. आज हे सरकार वैरी नाहीये, हे सरकार विरोधक नाहीये, आपलं हे माय लेकराचं भांडण आहे, त्यामुळे चर्चा करून प्रश्न सोडवला पाहिजे. ही लढाई दोन पद्धतीने आहे. ही लढाई एक न्यायालयीन आहे, न्यायालयातून विलीनीकरणाची लढाई आपण लढू शकतो, त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाहीये आणि ती लढाई लढलीच पाहिजे. ती लॉंग टर्मची लढाई म्हणजे खूप दूरपर्यंतचा तो पल्ला आहे. पण आत्ताच्या परिस्थितीत काय करू शकतो आपण, की राज्य सरकारसोबत चर्चा करून काही महत्वाचे निर्णय चर्चेच्या माध्यमातून आपण राज्य सरकारकडून पूर्ण करू शकतो. एक काय, मध्यंतरी मंत्री महोदय असं म्हणाले की सातव्या वेतन आयोगाबद्दल आम्ही चर्चा करायला तयार आहे, पण ती चर्चा थांबली, ती चर्चा पुढे जायला हवी. आत्ता सगळ्यात गंभीर प्रश्न काय आहे, तर 23,000 निलंबित आणि डिसमिस असे 23,000 लोक आहेत. ह्या 23,000 लोकांना पुन्हा आणणं याच्यामध्ये, म्हणजे सेवेत पुन्हा आणणं, त्यांच्यावरची कारवाई मागे घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि राज्य सरकारने ह्याचा विचार केला पाहिजे की तुम्ही 23,000 लोकांना निलंबित करताय, त्यांच्यावर कारवाई करताय, बाकीच्यांना तुम्ही या म्हणताय, हे शक्य होणार नाही. हे कोणीतरी तुम्हाला चुकीचं सांगतंय, असं होणार नाही. त्याचं कारण असं आहे की काल एका डब्यामध्ये दोघं जण राहिले. या समजा मी तिथं आहे, माझ्यासाठी कोणीतरी निलंबन घेतलंय, माझ्यासाठी कोणीतरी डिसमिस झालंय, त्याला सोडून मी जाऊ शकत नाहीये. आणि ह्यांचे भावबंध आहेत, भावनिक नातं आहे, हे असं कुणीही करू शकणार नाहीये. त्यामुळे तुम्ही या आणि नंतर कारवाया मागे घेतो असंही होणार नाहीये. कुठंतरी सरकारला जो कोणी सांगतोय ते चुकीचं सांगतोय हे सुद्धा सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे. सरसकट कारवाया मागे घेणं, सातवा वेतन आयोग लागू करणं, मॅट ह्यांना लागू करणं आणि ह्या 3 महिन्यांचा पगार त्यांना देणं, अशा काही गोष्टी करून विलीनीकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहू द्या. हरकत नाही, ती सुरू राहिली पाहिजे, पण ती मोठी लढाई आहे, त्याला वेळ लागणार आहे. आणि दुसरं, त्याच्यासाठी राजकीय महत्वाकांक्षा लागणार आहे. तुम्हाला जे मान्य करावं लागेल, काही गोष्टी कशा असतात की आपल्याला पटत नाहीत ना, मग ते कोणी बोलू नये असं वाटतं, म्हणजे मला जे पटेल तेच समोरच्यानं बोलावं असं नाहीये. कधी कधी आपण काय करतो की मग स्वतःची फसवणूक करून घेतो. तुम्हाला हे मान्य करावं लागेल की सभागृहात उभं राहून अजित पवार म्हणाले की तुम्ही डोक्यातून काढा, विलीनीकरण डोक्यातून काढा, हे ते म्हणाले. याचा अर्थ त्यांनी त्यांची भूमिका सांगितली. शरद पवार साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे, परिवहन मंत्र्यांनी काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे. मग अशा वेळी राज्य सरकारची मानसिकता विलीनीकरण नाही हे आपल्याला कुठेतरी मान्य करावं लागेल. जर ते मान्य केलं तर मग प्रश्न उरतो की त्याच्या अलीकडे काही टप्पा आहे का. राज्य सरकार असं म्हणते की विलीनीकरण सोडून बोला, आणि आंदोलकांचं असं म्हणणं आहे की विलीनीकरणाशिवाय बोलू नका. याच्यातून तोडगा निघू शकत नाही. शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात काय झालं दिल्लीमध्ये, दोन पावलं हे मागे आले, दोन पावलं हे मागे आले, म्हणून कुठेतरी प्रश्न निर्माण सुटू शकला. शेवटी तो निर्णय सरकारला घ्यावा लागला, कोर्टानं निर्णय नाही दिलं कायद्याच्या संदर्भात, कारण कायदा काय निर्माण करायचा, काय काढायचा, हे सरकारला निर्णय घ्यावा लागतो. सो आत्ता ह्याच्यातला मध्य शोधणं, मध्य काढणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं ते कोण करू शकतं, तर एकमेव आणि एकमेव गुणरत्न सदावर्ते साहेबच करू शकतात. माझं फक्त त्यांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही ज्या जिद्दीनं लढताय, तुम्ही न्यायालयीन लढाई ज्या आत्मीयतेनं लढताय, ज्या ताकदीनं लढताय, वाईट वाटून घेऊ नका. हे काय तुमच्या टीकेचा प्रश्न नाही आहे. जसं कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी आज 2 पातळीवर ही लढाई लढता येऊ शकते का, याचा कृपया विचार करा. कसं, एक न्यायालयीन लढाई न्यायालयात लढायची विलीनीकरणाची, आणि दुसरी जी लढाई आहे सरकारसोबत चर्चा करून मार्ग काढून आत्ता ह्या सगळ्यांच्या कारवाया मागे घेणं, सातवा वेतन आयोग, ह्या 2-4 मागण्या सरकारच्या बरोबर चर्चा करून 2 पावलं मागे येऊन विलीनीकरण न्यायालयातून, आणि ही चर्चा इकडे करून कुठंतरी एक सुवर्ण मध्य. बघा, शेवटी आज इतक्या लोकांवर झालेली कारवाई जर उद्या न्यायालयातून मागे घ्यायची म्हटली तर काही वर्ष लागतील. आज या कर्मचाऱ्यांची अवस्था आहे का, त्यांची आर्थिक परिस्थिती आहे का की ते पैसे देतील आणि जगतील, नाही. परिस्थिती गंभीर होईल, समजा असं होऊ नये, देव करो असं होऊ नये. न्यायालय हायकोर्टानं उद्या सांगितलं की हे बेकायदेशीर आहे, खालच्या कोर्टानं सांगितलंय बेकायदेशीर आहे, मग काय पर्याय आहे आपल्याकडे, नाही. मग सरकारकडे जावं लागेल की बाबा आता आम्हाला तर कोर्टाने हे केलंय, मग तुम्हीच आम्हाला पदरात घ्या. त्याच्यापेक्षा आजच जर आपण चर्चेची दारं जी बंद झाली आहेत, काय हरकत आहे, तुम्ही मोठे म्हणा,
शेवटी वाघाला सुद्धा जर पुढे जायचं असेल, झेप घ्यायची असेल, तर त्याला दोन पावलं मागे यायला लागतं. काय फरक पडतो, दोन पावलं जर आपण मागे आलो म्हणजे काय लहान थोडीच होतो. शेवटी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं सगळं श्रेय जर कुणाला मिळणार आहे तर ते सदावर्ते साहेब तुम्हाला मिळणार आहे. ह्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही, कुठलंही दुमत नाही. आणि आज दोन पावलं मागे आल्यामुळे कुणीच कमी होत नाही, कुणीच छोटा होत नाही, काही होत नाही. त्यामुळे आज जी चर्चेची दारं बंद झाली आहे, ती चर्चेची दारं जर पुन्हा उघडली गेली तर या आज अस्वस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्रातली जी 65 लाख जनता, गोरगरीब जनता आहे, जी आज वाट बघते आहे की लालपरी माझ्या गावात कधी, त्यांना सुद्धा एक आशा असू शकते. अहो, रोज डबा घेऊन जाणारे जे कर्मचारी आहेत ना, आज त्यांचे चेहरे बघवत नाही. लोक हातबल होऊन फोन करतात, बोलतात, रडतात, बिचारे हे सगळे करतात. त्यांना आज वाटतं कुठंतरी आशेचा किरण दिसावा. आणि ही लढाई इगोची नाही आहे. आज सरकार आणि आंदोलक ह्यांच्यामध्ये तुम्ही इगो आणू नये असं मला वाटतं. कारण कुणाच्या जीवापेक्षा इगो मोठा असू शकत नाही. कुणाच्या स्वाभिमानापेक्षा, कुणाच्या अस्तित्वापेक्षा हा लढा मोठा असू इगो मोठा असू शकत नाही. नेते येतील, नेते जातील, कित्येक येतील. आम्ही तटस्थपणे जेव्हा ह्या सगळ्या आंदोलनाकडे बघतो तेव्हा आज काय दिसतं तर पुढे अंधार दिसतो. हे आम्हाला दिसतंय हे की पुढे अंधार आहे, काहीतरी चुकतंय, काहीतरी मिस आहे. अशा प्रकारचं आंदोलन कुठं हाताळलं जात नाही. आज चर्चा होणं गरजेचं. हा चर्चेचा जो डेडलॉक आहे तो डेडलॉक संपवणं गरजेचं आहे. कुणीतरी मोठेपणा समोरच्याला देणं किंवा कमीपणा घेणं हे गरजेचं आहे. दोन्ही बाजूंना, सरकार सुद्धा आहे आणि आंदोलक सुद्धा आहे. आणि काही आंदोलक हे थोडेसे भावनिक जास्त झालेले आहेत. ते असं सातत्याने त्यांची भूमिका, ते एक घोषणा देतात, मला खूप वाईट वाटतं ती घोषणा जेव्हा देतात, गेलं तर शासनात नाही तर मसनात. नाही बाबानो, हे मसनात जाण्यासाठी तुम्ही उभे राहिले नाही आहेत. मसनात जायला तुम्ही इथं आलात का? नाही. मसनात जाण्यासाठी जायचं नाही, मसनात जावं लागतंय म्हणून तुम्ही उभे राहिला. लक्षात घ्या, ही घोषणा देऊ नका. मसनाचा शब्दच नाही, मसनात जायचंच नाही. मसनात जायचं नाही म्हणून तुम्ही उभे राहिला. मसनात जाण्याची भाषा करू नका. ह्या देशाच्या इतिहासात जेवढे लढे झाले त्या सगळ्या लढ्यांमध्ये चर्चेतून प्रश्न सुटलाय. मी सातत्यानं सांगतोय, माझे थोडेसे वैचारिक मतभेद कदाचित कुणासोबत म्हणजे असू शकतात, काही लोकांना असं वाटू शकतं की नाही विलीनिक आम्ही चर्चा नाही का, नाही असं नाही होऊ शकत. कारण प्रश्न तुमच्या 4-5 हजार आक्रमक लोकांचा नाही आहे, हा सर्वसमावेशक विचार करावा लागतो. सर्वसमावेशक विचार काय सांगतो की आज ह्या कर्मचाऱ्यांना कुठंतरी ह्या संकटातून बाहेर काढणं त्यांच्या, कारण शेवटी असं आहे, मी आज सांगतो तुम्हाला, महाराष्ट्राच्या इतिहासात, देशाच्या इतिहासात एसटीचा इतका मोठा लढा कधी झाला नाही. 100 दिवसांपेक्षा जास्त काळ जर हा लढा चालू असेल तर त्याची इतिहासात नोंद होणार आहे. मग इतिहासात तुम्हाला विलन म्हणून घ्यायचे का? कारण इतिहास लिहिला जाणार आहे. उद्या जे गिरणी कामगारांचा इतिहास लिहिला गेला तसा दुर्दैवी इतिहास लिहिला जावा असं तुमची इच्छा आहे का? नाही आहे ना. तुम्हाला जिंकायचं आहे की नाही? तर जिंकण्यासाठी ही लढाई लांबची आहे. 2.5 दशकाचा अन्याय एका क्षणात संपेल अशी आशा सुद्धा तुम्ही बाळगू नका. तुम्ही 10 गोष्टी मागितल्या 8 मिळतील अशी आशा करा. दुसरं, तुमच्या तुम्हाला जर तुम्ही तटस्थपणे कोणी काही सांगतंय, समजा आमचा काय ह्याच्यातला हेतू आहे, कुठंतरी हा कष्टकरी जो आपण लहानपणापासून बघितला आहे तो कष्टकरी आज अन्यायात आहे, शोषणात आहे, त्या शोषणातून तो बाहेर यावा, हे प्रामाणिक इच्छा आहे. आज जसं सरकार कुठं चुकतंय तर त्याच्याबद्दल आम्ही मत व्यक्त करू की हे चुकतंय, हे काहीतरी गणतंय. आंदोलक कुठंतरी चुकतंय तर निश्चितपणे आम्ही ते पण बोलणार की नाही ही हे हा वे नाही. मध्यंतरी काही नक्षलवादी समर्थन करायला लागले ह्या आंदोलनाचं, त्यांना असं वाटायला लागलं की इथं आपल्याला सुपीक जमीन दिसते, पण नाही आहे. उलट आपण नक्षल, तुम्ही सांगा सगळे की नक्षलवाद्यांनो तुमचा मार्ग चुकला, तुम्ही तुमचा मार्ग सोडा आणि आम्ही ज्या संवैधानिक मार्गाने, आम्ही लोकशाही मार्गाने जे लढतोय त्या मार्गाने तुम्ही या लढायला आमच्यासोबत, आम्ही तुमच्यासारखे होणार नाही. तुमच्या मदतीची आम्हाला गरज नाही, तुमच्या सपोर्टची गरज नाही आहे. हे मायबाप सरकार आम्हाला न्याय देईल, ह्या सरकारकडे भांडून आम्ही घेऊ. कारण शेवटी आईवर आपण रागावलो तर लेकरांना हातपाय आपटावे लागतील आणि रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही हो तू, तर आपल्याला हातपाय आपटावे लागतील, आपल्याला काहीतरी रडावं लागेल, आपल्याला ओरडावं लागेल, काय काय नाही ते सगळं आपल्याला करावं लागेल.
पण हे सगळं करत असताना आईशी वैर नाही ठेवू शकत आपण, आणि आईनं सुद्धा लेकरावर वैर ठेवू नये. दुसरं, सातत्यानं एक गोष्ट सांगितली जाते, कुणाला काय टीका करण्याचा विषय नाही, सरकारकडून असं सांगितलं जातं की सदावर्ते साहेब आमच्यावर खूप टीका करतात, एकेरी बोलतात, म्हणून आम्ही नाराज झालो आणि हे आम्हाला पटत नाही. मला सरकारला पण सांगायचं, ठीक आहे त्यांची ती स्टाईल आहे, समजा ते त्यांच्या भाषेत बोलतायत, आपण त्याकडे दुर्लक्ष आहे. शेवटी काय की गाईनं शिंग मारलं समजा, वासरू मारायचं का? नातं सरकारचं कुणाशी आहे? ह्या 92,000 कर्मचाऱ्यांशी आहे. त्यामुळे 92,000 कर्मचाऱ्यांचा आणि 65,00,000 जनतेचा सरकारने विचार करायला पाहिजे. आज इगो हा जो आहे थोडासा बाजूला ठेवायला हवा, आणि दोघांनी बाजूनी हे थोडंसं जरा केलं तर होऊ शकतं. आता राहिला मुद्दा, सातत्यानं एक मागणी केली जाते की विलिनीकरण. आता विलिनीकरणाची ही प्रक्रिया देशात काय झाली आहे, ती कशी पुढे गेलेली आहे, त्याच्यासाठी काय परिस्थिती होती, राजकीय इच्छाशक्ती होती त्या निर्णयाच्यासाठी, ती इच्छाशक्ती आत्ता आहे का, राज्याची आर्थिक परिस्थिती आत्ता आज राज्याची आहे का, राज्याची राज्यातलं सरकार तेवढं सक्षम खंबीर आहे का, या सगळ्याचा विचार सुद्धा करावा लागेल. ठीक आहे, न्यायालयानं जर उद्या तो निर्णय दिला विलिनीकरणाचा, तर सरकारला तो घ्यावाच लागेल, सरकारला ते विलिनीकरण द्यावंच लागेल. पण आज असं लक्षात येत आहे, बघा तीन बघता बघता कधी आपले 3 महिने गेले ह्या लढ्यात लक्षात आलं नाही, पण या 3 महिन्याच्या काळात महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने खूप भोगलंय, तुम्ही सगळ्यांनी भोगलं. तुम्ही उपाशी तपाशी राहिलात, लेकरा बाळांचे शिक्षणांचे प्रश्न झाले, अनेकांचे ॲडमिशन गेले, दवाखान्यात लोकांना जाता आलं नाही, उदारी पादारी उसने पासने घेतले, लोक तुम्हाला बोलतात काय तुम्ही हे करताय, लोकांचाही तुम्हाला सपोर्ट राहिला नाही, लोकही तुमच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीने बोलतात. सो हा प्रश्न सुटला पाहिजे, अल्टिमेटली काय प्रश्न सुटला पाहिजे. मतभेद, मनभेद, एकमेकांचे इगो ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत. आज तुमच्या सगळ्यांच्या भविष्याच्या पुढे, तुमच्या सगळ्यांच्या या लढ्याच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या आहेत, आणि आज तुम्हाला पुढे जाण्यासाठी कुठंतरी 2 पावलं मागे यावं लागेल. मला माहिती आहे तुम्हाला असं वाटेल की हे काय नवीन, आता कसं हे करायचं, तर हे एकमेव होऊ शकतं आणि हे करू शकता ते एकमेव तुम्हा सगळ्यांचे नेते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे करू शकतात. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, काही हरकत नाही, या 2 पावलं मागे या, तुम्ही सरकारला पुन्हा साथ घाला. सरकार तुमच्याशी एका टेबलवर बसलं होतं, तुम्ही जाऊन परिवहन मंत्र्यांशी चर्चा केली आहे, तुम्ही सांगितलं होतं एकदा की सरकार विलिनीकरणासाठी आहे तयार, अजून थोडंसं प्रयत्न करा, आणि चर्चेतून एका बाजूला ही रस्त्यावरची लढाई चर्चेतून संपवायची आणि न्यायालयीन लढाईतून विलिनीकरण घ्यायचं, असं काही करता येतं का? हा एक मार्ग आहे, पण राज्य सरकारने सुद्धा केवळ हे कोर्ट सोडेल, आमचा काही संबंध नाही अशा पद्धतीनं वागू नये. ही असंवेदनशीलता आहे, ही असंवेदनशीलता दाखवू नये. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही जनता अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून बघते, राज्यातल्या जनतेच्या खूप आशा त्यांच्याकडून आहेत, त्यांनी सुद्धा थोडंसं मन मोठं करावं. हे कर्मचारी आपले आहेत, त्यांना आपलंसं करावं, त्यांनी जे मौन बाळगलं आत्तापर्यंत ते मौन सोडावं. आणि महाराष्ट्रातला हा प्रश्न गोरगरिबांचा आहे, हा प्रश्न कष्टकऱ्यांचा आहे. आज हे लोक कोण आहेत, हे एसटी कर्मचारी सगळी शेतकऱ्याची, अल्पभूधारक शेतकऱ्याची, गोरगरिबांची पोरं आहेत, हे दुष्काळ भागातून आलेले लोक आहेत, ह्यांना जगण्याचा दुसरा आधार नाही. त्यामुळे आज ह्या सगळ्याचा संयमानं मन मोठं करून सगळ्यांनी विचार करावा. आणि मी आंदोलकांना सुद्धा सांगतो, बाबा ना तुमचं पण चुकतं आहे, तुम्ही एकारलेपण का तुम्ही ह्याचा विचार नाही कधी केलं की लोक महाराष्ट्रातल्या जनतेचा, 11 कोटी जनतेचा का आपल्याला पाठिंबा मिळत नाही, का लोक आपल्याला बाहेर गेल्यानंतर आपल्याला नाव बोट ठेवतात, तुम्ही अडेल तट्टू आहात, ही प्रतिमा का निर्माण झाली? कारण आपण एकच शब्द, झालं तर विलिनीकरण, नाही तर काहीच नाही, खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, असं नाही चालत. विलिनीकरण घेणार, न्यायालयातून घेणार, कारण आता विलिनीकरणाची प्रक्रिया तर सरकारच्या हातात नाही, विलिनीकरण घेणार, न्यायालयातून घेणार, आणि रस्त्यावरची लढाई ही आम्ही सरकारच्या, मायबाप सरकारकडून आम्ही काही मागण्या मान्य करून न्यायालयाच्या ही जी रस्त्यावरची लढाई आहे त्या लढाईवर मार्ग काढणार. हा दुहेरी मार्ग जर आपण सगळ्यांनी अवलंबला तर निश्चितपणे मार्ग निघू शकतो, कुठलाही एकमेकांचा
जात पात धर्म भेदभाव ह्या सगळ्यातून विसरून तुम्ही सगळे दुःखाने एकत्र आहे, वेदनेने एकत्र आलेले आहात. ही लढाई तुमची पुढे अशाच एकजुटीने पुढे जायला हवी, पण त्याच्यासाठी कुठं आपलं चुकतंय का, कुठं आपण पुन्हा ती चूक करतोय का, याचा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी विचार करा. जे वाटलं मला सातत्यानं ही भावना होती, मध्यंतरी मी जे बोललो ती त्याच्या मागची भावना हीच आहे की शेवटी जनतेच्या मनात ह्या आंदोलनाच्या बद्दलची प्रतिमा खराब होऊ नये, जनतेचा पाठिंबा असला पाहिजे. कारण जनतेचं आणि एस टी कर्मचाऱ्यांचं नातं खूप वेगळं आहे आणि त्याच नात्यापैकी आम्ही सुद्धा सगळे आहोत. आम्ही सगळे तुम्हाला साथ द्यायला, तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायला तयार आहोत. तुमचा आवाज आम्ही सातत्यानं पोहोचवत राहू, तटस्थपणे या आंदोलनाकडे बघत राहू. चुकतंय तुमचं वाटलं तुमच्यावर कठोर टीका करू, सरकारवर सुद्धा करू, पण शेवटी हे आंदोलन एका सकारात्मक दृष्टीने कुठेतरी त्याचा चांगला परिणाम झाला पाहिजे हीच एक अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा वाटतं की या सगळ्यातून तोडगा निघायला पाहिजे आणि याच्यासाठी ज्या ज्या कोणी योगदान देणं शक्य असेल ते सगळ्यांनी योगदान द्यावं आणि दोघांनी सुद्धा एक एक पाऊल मागे येऊन या आंदोलनाची ही सगळी लढाई कुठेतरी थांबली पाहिजे, याच्यातून तोडगा निघाला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करावा एवढी मी कळकळीची विनंती करतो. कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नका, ही लढाई इतकी छोटी नाही आहे, ही लढाई खूप मोठी आहे. याचा उद्या इतिहास लिहिला जाणार आहे आणि हा इतिहास काळा असता कामा नये, तो सुवर्णाक्षराने लिहिलेला असावा एवढीच अपेक्षा आहे. आज या फेसबुक लाईव्हमध्ये एका बाजूला आपण सगळेजण लता दीदी गेल्या त्याच्यामुळे दुःख व्यक्त करतो, आज तुमच्या मनातला एक बांधव सुद्धा पुन्हा एक गेला. मला वाटलं की नाही, आज ही गोष्ट बोलणं गरजेचं आहे. हे केवळ आता आकडे उरू नये, ही संवेदना सरकारपर्यंत पोहोचायला हवी. वेळ काढूपणा करणं योग्य नाही हे सांगणं गरजेचं होतं, म्हणून आज हे फेसबुक लाईव्ह केलं. कुणाचंही मन दुखवण्याचा हेतू कधीच नाही, कधी असणार नाही. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत चांगल्या गोष्टीसाठी. तुम्ही आज लोकशाही मार्गानं लढताय म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत. ज्या दिवशी तुम्ही लोकशाहीचा मार्ग सोडाल त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा विरोधात आम्ही उभे राहू, कारण तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. धन्यवाद.